राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहे. सर, कालच भाजपची बैठक मुंबई येथे पार पडली. काही नेत्यांचं म्हणणं आहे की स्वबळावर लढलं पाहिजे भाजपानी, आणि वरिष्ठ नेते बोलतात की महायुतीमधनं लढायला पाहिजे. महाविकास आघाडीचं काय जोर आहेत का, त्यामुळे ते काय घाबरले आहेत का? मला ते किती घाबरलेत वगैरे माहीत नाही, पण लोकसभेच्या निकालानंतर अस्वस्थता आहे आमच्या विरोधी पक्षांमध्ये, हे नक्की, म्हणजे आजच्या सत्ताधारी पक्षांमध्ये हे नक्की आहे. सर, आज महायुतीला 2 वर्ष पूर्ण होत आहे, आणि त्यातच महाविकास आघाडीला पण 2 वर्ष झाले आहेत. विरोधक म्हणतात की आज त्यांची पुण्यतिथी आहे, आणि पुण्यतिथी निमित्त शुभेच्छा देत आहे. कोण? महायुतीमधले. असं काहीतरी बोलणं हे त्यांचं काम आहे, हे असंच काहीतरी बोलतात आणि फसतात. ते भटकती आत्मा, पुण्यतिथी, असंच काहीतरी बोलत असतात. म्हणजे प्रत्येकाच्या मृत्यूचीच प्रार्थना करायची. म्हणजे ते मराठीमध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणे ना, नीट बोलले नाऱ्या तर नाऱ्या म्हणतो मांडवाला आग लागली. आपण वैरी आहोत, शत्रू आहोत, काय आहोत नेमके? तुमचा आणि माझा वैचारिक विरोध आहे. एकमेकांना आपण शुभेच्छा देताना जरा शब्द जपून वापरायला हवेत. आता शरद पवारांनी सांगितलंय की ते वारीमध्ये जाणार होते, पण त्यांनी सांगितलं की मी वारीचं स्वागत करणार आहे, पण काही नेत्यांनी टीका देखील करते त्यांच्यावर. असं आहे की शरद पवार वारीमध्ये जाणार हे मलाच मान्य नव्हतं. त्यांची तब्येत कशी आहे? त्यांना चालता येतं का? त्यांच्या इथल्या म्हणजे मांडीच्या हाडाचं ऑपरेशन झालं आहे. हेच ना माणुसकी नसलेलं आजकाल राजकारण झालं आहे. म्हणजे मला वाटतं नेत्यांनी फोन करून सांगायला पाहिजे होतं की साहेब तुम्ही वारीत जाऊ नका, पाऊस असेल हे असेल, परत काही झालं तर ते आपल्याला कितीत पडेल. इथे बापाला बाप न मानणारी राजकारणी झालेत, आणि अनेक महाराष्ट्रातल्या लोकांचा मला फोनाला आता साहेब कुठे वारीला चालले. वारीला जाणं येणं हे फार हे नाही, पण शेवटी त्यांचं वय, त्यांचं दुखणं, त्यांना चालायला होणारा त्रास हा विचारात घ्याल की नाही. टीका करायला काय, काही टीका करतात. भटकती आत्मा ना म्हणते म्हणाले, भटकती आत्मा कशाला म्हणतात? ती भूताटकी येऊन बसली ना बरोबर, तो आत्मा येऊन बसला ना डोक्यावर आणि घातलं ना 31 सीट काढून. सर, आता भाजप नेत्यांची बैठक पार पडली, त्यानंतर अमित शहा 14 तारखेला पुण्यात येणार आहेत, आणि त्यांनी सांगितलं की आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक ब्लूप्रिंट सादर करणार. त्यांनी ब्लूप्रिंट सादर करू दे, व्हाईट प्रिंट सादर करून दे. लोकांच्या मनामध्ये आधीच प्रिंट झालेलं आहे की गद्दारीला क्षमा नाही. महाराष्ट्र यावेळेला घेईल खबरदारी आणि गाडून टाकेल गद्दारी. गद्दारीला क्षमा नाही. तुम्ही आता त्यांच्याकडे काही पाठवा, म्हणजे कुठलीही योजना पाठवा, अरे लोकांना कामं नाही द्यायची आणि तीर्थयात्रेला पाठवायचं. अरे कामं द्या ना पोरांना. पोरांना कामं दिली तर पोरं आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेवर जातील किंवा तीर्थयात्रेला पाठवतील. सरकारी मदत नको असते तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा करण्यासाठी ती घरच्या पोराला नोकरी देऊन त्याला ताकदवान केलं पाहिजे ना. महाराष्ट्रावर कर्ज झालेलं आहे आणि 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. किती? 7 लाख कोटी. प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती जवळजवळ 2-2.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. प्रत्येक म्हणजे तुझ्या पण, माझ्या पण, ह्याच्या पण अगदी कॅमेरामॅनच्या पण डोक्यावर काय होईल? 5 लाखाचं होईल, अजून काय फरक पडतो? असे मराठीत एक म्हण आहे, ऋण काढून सण कधीही साजरे करू नका. किंवा आपली जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरायचे असतात. म्हणून आम्ही म्हटलं चद्दर लगी फटणे तो खैरात लगी बटणे. हे फिट आहे या अर्थसंकल्पाला. आपले आई वडील म्हणायचे की नाही, अरे बाबा आपली परिस्थिती नाही कशाला. ज्यांची घरची परिस्थिती नसते ते 65 इंचाचा टीव्ही घेत नाही, दिसेल असं छोटा टीव्ही घेतात. आपली अवकाश बघून करायचं असतं ना. महाराष्ट्राची पार लाच काढली तुम्ही. दरडोई उत्पन्नामध्ये काळ होता की महाराष्ट्र कधीच कोणाच्या मागे नव्हता, आज 7व्या क्रमांकावर गेला. गुजरात आपल्या पुढे कधीही नव्हता, गुजरात पुढे गेला.
कंपन्याचे कंपन्या उचलून घेऊन चाललेत गुजरातला. आपण थांबूही शकत नाही, आपली ताकदही नाही, आपली औकातही नाही, कारण का दिल्ली पुढे. जी हुजूर, जी हुजूर, जी हुजूर, असं चाललं. महाराष्ट्र असं कधी नव्हता. सर आता तुम्ही जर पाहिलं की उद्योगधंदे बाहेर चाललेत आणि आपलं तुम्ही विधानसभेत आता प्रश्न मांडला अमुदा कंपनीचा, अमुदा कंपनी अजूनपर्यंत हटवण्याची तुम्ही मागणी केलेली आहे, अजूनपर्यंत काय ऍक्शन घेतलं गेलं नाही. कुठली कंपनी? नाही, असं आहे की केमिकल ब्लास्ट होणं हा संपूर्णतया सरकारचे अपयश आहे. बॉयलर इन्स्पेक्टर नाही आहेत, फॅक्टरी इन्स्पेक्टर नाही आहेत. दर महिन्या दर वर्षी साधारण 2 ते 3 व्हिजिट ह्या दोघांच्याही व्हायच्या, त्यामुळे पूर्वी स्फोट व्हायचे नाहीत. आता स्फोट का होत आहेत? कारण का हे बॉयलर इन्स्पेक्टर आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर जे कायद्यानुसार आहेत, बॉयलर ऍक्ट ऑफ 1923 नुसार बॉयलर इन्स्पेक्टर आहे. कुठे बॉयलर इन्स्पेक्टर आहेत? भरती झाली बॉयलर इन्स्पेक्टरची? भरती झाली फॅक्टरी इन्स्पेक्टरची? नाही झाली. जर चेकिंगच झालं नाही तर ट्रेनमध्ये पण एकही माणूस तिकीट काढणार नाही, सगळे बिना तिकीट प्रवास करतील. तसं आहे, कायदे पाळले गेलेच पाहिजे. यांना कायदे पाळायचीच सवय नाही. कोणालाही मारा, कोणालाही हणा, कुठलाही कायदा लावा, कुठल्या कोणावरही केस करा, काही करा, कोण विचारत आहे? बिनबापाचं राज्य चालू आहे, काय वाटेल ते करायला. कायदा आणि सुव्यवस्था मानतच नाही आम्ही. जा अशी जर सत्ताधारीच काढायला लागली तर कसं व्हायचं राज्याचं? धन्यवाद एबीपी माझ्याशी बातचीत करण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर सह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.